नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅस सिलेंडर राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जात आहेत. याच गॅस सिलेंडरचे पैसे सबसिडीच्या स्वरूपामध्ये पात्र महिला भगिनींच्या खात्यावरती जमा होण्यास 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहेत. जर तुमच्या खात्यावरती हे पैसे पाहिजे असतील तर तात्काळ तुम्हाला एक काम करायचं आहे. तो जर काम तुमचं पूर्ण झालं तरच तुमच्या खात्यामध्ये मोफत 3 गॅस सिलेंडरचे पैसे जमा होणार आहेत, अन्यथा हे पैसे जमा होणार नाहीत. राज्य सरकारच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वी एक शासन निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत. आता यामध्ये काही बदलसुद्धा करण्यात आलेला आहे. या बदलामुळे सर्व महिला भगिनींना या योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे. सबसिडी तुमच्या कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहे, कोणतं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे, किती पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत उज्ज्वला गॅसधारकांना जो मोफत गॅस कनेक्शन ज्या ज्या महिला लाभार्थ्यांना दिलं गेलं अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीच्या स्वरूपामध्ये 850 आसपास, म्हणजे 800 ते 850 या दरम्यान सबसिडीचे पैसे जमा केले जात आहेत. आणि त्यानंतर ज्या महिला भगिनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा भगिनींच्या खात्यावरतीसुद्धा हे पैसे जमा होण्यास सुरू झालेत. आता ज्या ज्या भगिनींच्या खात्यावरती हे पैसे आले नाहीत यांनी तात्काळ एक काम करायचं आहे. जो नवीन बदल आहे तो कोणता असणार आहे याबद्दलची माहिती आपण सर्वप्रथम समजून घेऊया. ज्या महिला भगिनींच्या नावाने गॅस कनेक्शन नसेल, आपल्या घरातील एखाद्या पुरुषांच्या नावाने जर कनेक्शन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या नावाने गॅस कनेक्शन ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. काल जो शासन निर्णय घेण्यात आला या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे, जेव्हा त्या महिला भगिनींच्या नावाने गॅस कनेक्शन ट्रान्सफर होईल तेव्हाच त्या भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी ज्या ज्या महिला भगिनींच्या नावाने गॅस कनेक्शन नाही अशा भगिनींनी लवकरात लवकर आपल्या नावाने गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून घ्यावे. आता गॅस कनेक्शन कोणत्या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्यायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला गॅस मिळतं, ज्या ठिकाणी तुमचं गॅसचं कनेक्शन आहे, जिथे एजन्सी आहे गॅस एजन्सी, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. आणि त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स तुमच्या नावाने करण्यासाठी लागतील ते डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि तुमच्या नावाने त्या ठिकाणी गॅस कनेक्शन ट्रान्सफर होईल. ट्रान्सफर झाल्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. आता ज्या ज्या बहिणींच्या नावाने गॅस कनेक्शन आहे परंतु त्यांची KYC अद्यापही झालेली नाही आहे अशा भगिनींनी गॅस वितरकाकडे जा, म्हणजेच गॅस एजन्सीमध्ये जा, त्या ठिकाणी तुमची KYC करून घ्या. KYC झाल्यानंतरसुद्धा तुमच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर जमा होतील, अन्यथा हे पैसे जमा होणार नाही. आणि त्यानंतर ज्या ज्या भगिनींच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या भगिनी पात्र आहेत आणि उज्ज्वला गॅसधारक जे लाभार्थी आहेत अशा बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत. तुमच्या नावाने जर गॅस कनेक्शन नसेल तर लवकरात लवकर तुमच्या नावाने गॅस कनेक्शन ट्रान्सफर करून घ्या. पूर्वीचा जो शासन निर्णय घेण्यात आलेला होता त्यामध्ये सांगण्यात आलं होतं, जर महिला भगिनींच्या नावाने जर गॅस कनेक्शन असेल तरच या योजनेचा लाभ दिला जाईल, अन्यथा दिला जाणार नाही. परंतु यामध्ये काही बदल करून राज्य सरकारच्या माध्यमातून काल जो शासन निर्णय आला या शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलं, जर गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावाने जर असेल, जेव्हा महिला भगिनी त्यांच्या नावाने गॅस कनेक्शन ट्रान्सफर करेल तेव्हा त्या योजनेचा लाभ त्यांना नक्की मिळेल. अतिशय उपयुक्त ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा, कारण अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.